आदित्य साहेब आगे बढो। शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा 2023 मधले सर्वाधिक आश्वासक युवा नेते म्हणून गौरव झाला आहे। इन द वर्ल्ड इकॉनॉमिक यंग ग्लोबल लीडर क्लास मध्ये 40 वर्ष वयाखालील सुमारे 100 जणांची निवड करण्यात आली होती। समाजात, देशात किंवा जगभरात सकारात्मक आणि चिरस्थायी बदलासाठी कार्य करणारे राजकीय नेते, कल्पक उद्योजक, क्रांतिकारक, संशोधक, दूरदर्शी कार्यकर्ते अशांचा यादीत समावेश करण्यात आला होता। यादीत वेगवेगळ्या गटातून 6 भारतीयांची निवड करण्यात आली आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या जागतिक युवा नेत्यांच्या यादीत ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचं नाव आलं आहे। त्या अनुषंगाने धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे। यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी, युवा सैनिक व महाविद्यालयातील आदित्य ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या तरुण वर्गाने तोंडगोड करत आनंद साजरा केला आहे। या प्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ, सिद्धेश नाशिककर, किशोर साळुंके, शुभम फुलपगारे, वैभव चौहान, जयेश फुलपगारे, सोमेश कानकाटे, समर्थ मोरडक, अमीन शेख, दादू मराठे, निखिल देवरे, मयूर फुलपगारे, योगेश फुलपगारे आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आज आदित्य साहेबांना जो वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरेन इकॉनॉमिक फोरममध्ये जो काही जागतिक यादीमध्ये जे आदित्य साहेबांचा जो समावेश झालेला आहे, एक जागतिक आश्वासक नेता म्हणून त्यांचा त्या ठिकाणी त्यांना गौरवण्यात आलेला आहे। अशा आम्ही ज्या आमचे प्रयत्न सुरूच आहे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य साहेबांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे सर्व तरुणांनी। तसेच जागतिक लेवलला अशाच पद्धतीने खूप कोरोना महामारीमध्ये उद्धव साहेबांचासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौरव करण्यात आलेला होता। जगामध्ये ज्यांच्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठोसा उमटवला जात आहे, अशा लोकांना हे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी भारतात महाराष्ट्रामध्ये बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहे, याचा आम्ही निषेध करतो। आणि आदित्य साहेबांना जागतिक आश्वासक नेता म्हणून ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे, त्यांचा आम्हाला अभिमान आहे। तो आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे धुळे जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून। जय हिंद, जय महाराष्ट्र।